तर ते वहिनीत तो कंट्रोल केलाय आवाज आणि तीन पडद्यांवर तो प्लेस केलाय. आता एकार जो आहे तो प्रेस केलाय. कसा केलाय बघा. आता पूर्ण त्या गाण्यात तो वापरतात जिथे त्यांना हवा तिथे त्या एक मोठा पडदा समोर आणतात, जिथे त्यांना तो कंट्रोल हवाय तिथे एकदम मागच्या पडद्याचा वापर करतात. मी पूर्ण ध्रुवपद तुम्हाला म्हणून दाखवते या पद्धतीने. इथे पूर्ण फोकस आहे. कुठे होता हा मागच्या पडद्यावर. रा आणि त मध्ये फरक होता. रा अक्षर वेगळ्या पडद्यावर होता, त अक्षर वेगळ्या पडद्यावर. एकार जर एकाच रजिस्टरवर ठेवले, ह्याला आम्ही रजिस्टर म्हणतो आवाजात. मागचं जे आहे त्याला फॉल्सिटो रजिस्टर म्हणतात. तर हे तीन रजिस्टर जर तुम्ही वापरले नाही आणि एकाच रजिस्टरवर ठेवले तर कसं वाटेल. शब्द मी चुकलेलं नाहीये, नोटेशन पण तेच होतं. मग काय होतं जे आधी होत नव्हतं. तर ही सगळी व्हॉइस मॉड्युलेशनची किमया होती आणि त्या चालीत ती ताकद होती आणि लताबाईंनी एवढे प्रयोग त्यावर केले. म्हणून हे अनुपम शिल्प आपल्याला अनुभवता आलं. एस बी वर्मन सदा तरुण सदा हरित एव्हरग्रीन संगीतकार म्हणून ज्यांचं नाव आहे. काय होतं त्यांच्या चालीत असं आणि त्यांना का एव्हरग्रीन संगीतकार म्हणतात ह्याचं थोडक्यात उत्तर असं की बर्मनदा कायम हवेत काय आहे, व्हॉट इज इन एअर, कुठल्या संगीताची हवा आहे, तरुणाई कुठलं संगीत ऐकते, माणसं कशी बोलतायत, काय गातायत, काय ऐकतायत, म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेत अपडेट होते. आणि अतिशय हुशार अशा अर्थाने होते की कुठलाही कलाकार कितीही प्रतिभावान असला तरी एकसुरीपणा टाळू शकत नाही, कारण तो शैलीत असतो एका आणि ती शैली हीच त्याची मर्यादा होऊ शकते हे ते जाणून होते. म्हणून त्यांचे सहाय्यक कायम बदलत राहील. अनेक सहाय्यक होते त्यांच्याकडे आणि त्यांचा त्यांचा कलर होता आणि तो त्यांच्या गाण्यांमध्ये येत गेला. पण बर्मनदांच्या चालींचा जेवढा विचार करू तेवढं त्यांचं अफाट कर्तृत्व लक्षात येतं की काय व्हरायटी, किती प्रकारांनी बर्मनदांनी संगीत दिलं. आणि स्टॅटिस्टिक असं सांगतं की एकूण गाण्यांपैकी प्रत्येक संगीतकाराचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की त्या संगीतकाराची काही गाणी तरी कमी दर्जाची असतात, अगदी टाकाऊ म्हणू नये आपण, पण कुठेतरी त्याचा जो ए क्लास असतो त्या दर्जाला सोडून असतात. कारण कधी कधी त्यांना व्यावसायिकतेमुळे तसं करावं लागतं, तडजोड करावी लागते. पण बर्मनदांच्या नावावर टाकाऊ एकही गाणं नसावं,
एकही गाणं नाही. इथं त्यांची आपल्याला सृजनशीलता काय दर्जाची होती ते कळतं, कारण हा फ्रेशनेस होता त्यांच्याकडे. बघा, हा टोन कुठे, आणि अगदी मिली चुपके चुपके अभिमान मधली गाणी, ह्या टोन मध्ये किती फरक आहे, कारण ते स्वतः वाढले, काळाबरोबर राहिले, म्हणून ते एव्हरग्रीन राहिले. आता बंगाली संगीतकाराकडे हटकून असणारी मिंड आहे त्यांच्या गाण्यात, कारण बंगाली भाषा तशी, बंगाली भाषा ही गोड आहे अशी बोलाई युक्त आहे, म्हणून आपण रोशोगुल्ला म्हणतो ना. तर ही मिंड जी आहे ती बंगाल स्कूल आपण म्हणतो त्या सगळीकडे आढळते, पण बर्मंदांनी ती मिंड कशी वापरली, साहिर लुधियानवीचे शब्द आहे, थंडी हवाए. आता बघा तो सगळा थंडी हवाएचा जो झोल आहे, ती जी झुळूक आहे, ती बर्मंदांच्या चालीने कशी जिवंत केली बघा. पहिला गायक लावतो तो त्या त्या रागाचा ड्रेस घालून उभा राहायला पाहिजे म्हणजे कसं शक्य आहे. जर तुम्ही गणिती बुद्धीने या वाक्याकडे बघाल तर सा हा सा आहे शेवटी, हो ना, सा हा सा आहे. मग तो हा मी काळीपातचा सा लावला तर त्या तंबोऱ्याला कुठे माहितीये मी पुढे भैरवी म्हणणार आहे का बिहाग म्हणणार आहे, तो साच आहे ना. मग गायकाचा जेव्हा सा लागतो पहिला मैफलीतला, तेव्हा तुम्ही असं कसं त्याला म्हणता की तो पुढच्या रागाचा ड्रेस घालून उभा राहायला पाहिजे. अहो, राग तर अजून त्याच्यावर बांधायचा आहे ना. पण त्यात बरीच चर्चा झाली, पण ती चर्चा आपण सोडून देऊया. मला त्यात बर्मंदा सापडली. कसे माहितीये का, बर्मंदांची अनेक गाणी तुम्ही ऑब्झर्व करा आता याच्या पुढे, आलापाने सुरू होतात. एक आलाप असतो त्यांच्या गाण्याच्या आधी, आणि तो आलाप हा त्या रागाचा सा मानला तर तो आलाप पुढच्या गाण्याचा ड्रेस घालून कसा, त्या आलापातच कळतं आपल्याला पुढे गाण्याचे शब्द काय भावनेचे असतील, काय टोन असेल गाण्याचा, काय पडद्यावर कोण म्हणत असेल, हे सगळं आपल्याला दिसायला लागतं. अशी त्यांची कैक गाणी आहेत. बघा आता, तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले, तदबीर से बिगडी हुई तकदीर बना ले, अपने पे भरोसा है तो एक दाव लगा ले. हा ॲटिट्यूड आहे ना, तो गीता दत्तच्या आवाज असणार तर येतोच, पण सुरुवात कशाने होते, त्या आलापाने होते. तो आलाप कसा आहे, मग इथे कळलं पुढे अभंग नाही ऐकायचा, क्लब सॉन्ग पण नाही ऐकायचं, तिचा ॲटिट्यूड वेगळा आहे. त्यात अपने भी भरोसा आहे, ये डाव खेळून बघ आता घाबरतोस काय, असं आव्हान आहे ना ते आलं. त्यात अभिमान मधली सगळी गाणी आलापाने का सुरू होत असावीत, त्यात आणखीन एक रिझन आहे, कारण अभिमानची नायिका कोण आहे, उमा. ती काय आहे, शास्त्रीय संगीताच्या वातावरणात वाढलेली आहे. शास्त्रीय संगीत गायलेली जी व्यक्ती असते ती नॉर्मली कधी तुम्ही तिला गायला म्हणलं किंवा तिला म्हणलं तुम्ही अभंग म्हणा भावगीत म्हणा तरी त्या ते सा लावतात. आता कसं बरोबर, ही एक स्वभाव वृत्ती असते, कारण त्या साच्या त्यांचा तो संस्कार आहे, गायकीचा तो संस्कार आहे. मग ती उमा जी आहे ना, ती कशी एकदम गायला सुरुवात करेल, नाही ती आधी सा लावेल, ती ठहराव शोधेल गाण्यातला, म्हणून मग तिच्या गाण्यांमध्ये सगळीकडे आधी आलाप आहे. Yeah.
खुशी अपनी। यात सुद्धा गाण्याचा आलाप आलाप ठेवायचा म्हणून नाही आलाय, अजून सूक्ष्म गेलात तर हे कळेल। आता अब तो है तुमसे हर खुशी अपनी, तुम पे मरना है जिंदगी अपनी। आता तिथे तिच्या आयुष्यात एक मेजर ट्विस्ट आलाय, खूप मोठा फरक पडलाय तिच्या आयुष्यात। तर हे सगळे अरेंजमेंट सुद्धा काळजीपूर्वक ऐकले तर तुमच्या लक्षात येईल की तुझ्या बरोबर चालले मी, आता माझ्या आयुष्याला असा प्रवाह मिळतोय। इथं का फेज सुरू झाला, कारण तो आता चेंज ओव्हर दाखवायचा आहे। मग त्याच्यानंतर अरेंजमेंट सुरू होते, ती पण अशी एका खटक्याने सुरू होते की फार मोठी कलाकृती तिच्या आयुष्याला मिळाली। प्रत्येक गाण्यातला आलाप खरोखर त्याच्या रागाचा म्हणतात सा, आणि इथे हा आलाप हा सा असतो। पुढे त्या गाण्याचं बिल्डिंग जे आहे ते त्या आलापावर सगळं अवलंबून आहे। कितीतरी अशी गाणी आठवतात जी चित्रपट संगीताचा इतिहास हा शंकर जे किशन ह्या अक्षरांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। हिंदी चित्रपट संगीताला पर्यायी शब्द म्हणून शंकर जे किशन असंही म्हटलं जातं, म्हणजे काय त्यांचं काम असेल, काय त्यांचं सातत्य असेल। आणि मला असं जाणवलं त्यांच्या गाण्यांचा अभ्यास करताना की शंकर जय किशन अशी काही शैली अस्तित्वात नाही आहे। हे वाक्य मी जाणीवपूर्वक लिहिलं का, तर गाण्याची डिमांड काय आहे, गाणं काय मागतंय हे त्यांना कळलं होतं। मग त्या गाण्याला त्यांनी तशी तशी ट्रीटमेंट दिली, शास्त्रीय संगीताची दिली, वेस्टर्न संगीताची दिली, जागतिक संगीतातले अनेक प्रयोग त्यांनी त्यात केले, तशी तशी वाद्य वापरली, कॅची चाल कशी असावी, बांधून ठेवणारी चाल कशी असावी, सुरुवातीपासून सुरुवातीच्या अक्षरापासून सुरुवातीच्या गाण्याच्या पीसपासून ते शेवटपर्यंत गाण्याची पकड ढिली होऊ नये असे सगळे उपाय एका कॅप्सूलमध्ये भरत होते ते। आणि ती कॅप्सूल म्हणजे शंकर जय किशनचं गाणं होती। आणि मग असं जर गाणं आपल्याला आढळलं तर ते शंकर जय किशनचं उलटा विचार आहे। स्वतःची शैली त्यांनी गाण्यावर कधीच लादली नाही, कारण त्यांची शैली हीच होती की गाण्याची डिमांड काय आहे, पडद्यावर कोण गात आहे, पडद्यावर काय आहे। आता आवारा हूं हे गाणं आपल्याला सगळ्यांना माहिती की कुठे पोहोचलंय, जगप्रसिद्ध गाणं झालं ते। पण एक गोष्ट त्यातली गंमतशीर बघा, आवारा हूं हेच शब्द आहेत जे कॅरेक्टरचं वर्णन करतात। कसा आहे मी आवारा, मला नाही तुमच्या ह्या सगळ्या रीती रिवाजांमध्ये नाही अडकायचं। म्हणजे त्याचं वागणं कसं आहे, त्याचं वागणं चाकोरी सोडून आहे ना, मग ताल सुद्धा तिथे चाकोरी सोडायला लावतो। जर तुम्ही हा विचार केला की गाणं कसं असेल तर आवारा हूं असं नाही येते, म्हणजे आवारा हूं आवारा हूं असं नाही आहे गाणं। ते गाणं ऑफ बीट आहे, बीटला सोडून आहे, म्हणून आवारा वन आवारा, कारण बीट सोडलाय त्यांनी, जगण्याचाच बीट सोडलाय, मी ऑफबीटच माणूस आहे। तसाच आवारा हाच शब्द त्यांच्या आणखीन एका गाण्यात येतो, कुठल्या गाण्यात, म्हणजे कुठले स्वर आहे ते, कुठून आले, एका तीन अक्षरात त्यांनी गाणं व्यापलं आणि त्यांना ती आवारा हा शब्द द्यायचा। कारण मला कळत नाहीये, मी भरकटली आहे, माझं मन कुठे चाललंय, मी कुठे चालली आहे, काही कळत नाहीये, म्हणून ती म्हणते जाने का आहे मेरी मंजिल, तिला मंजिल सापडत नाही, म्हणून मग ते शब्द ते खालून वर पुन्हा भरकटले। का मग तुम्ही त्यांना म्हणता की ते ऑर्केस्ट्रेशन प्रोन होते, त्यांनी असं केलं, तर त्यांना जर शब्दांची डेप्थ माहिती नसती तर त्यांनी अशी चाल दिली नसती। म्हणून हे मी अतिशय वेगळं गाण्याचं उदाहरण नेहमी देते की शंकर जय किशन म्हणजे फक्त आजासनम नाही, शंकर जय किशन म्हणजे फक्त मुडमुड केलं देख नाही, शंकर जय किशन म्हणजे खूप मोठं आहे।
ह्यात सुद्धा मुडमुड केला देख ह्या गाण्याला सुद्धा प्रयोग किती आहेत. त्या चित्रपटातला विचार बघा, पहिल्यांदा शब्द काय येतात मुडमुड केला देख मुडमुडके, त्याच्या नंतरचं गाणं काय आहे वो जाने वाले मुडके जरा देख के जाना. त्या गाण्याला जणू ते उत्तर आहे, कारण आधी जी म्हणणारी कोण आहे मुडमुड केला देख म्हणणारी माया आणि वो जाने वाले म्हणणारी विद्या. ती म्हणते जरा वळून बघ आणि ही म्हणते की वळून बघूच नकोस मागे. आता किती हा ऍटिट्यूड मधला फरक त्यांच्या गाण्यांमध्ये कसा आला, अपरंपार आहे. आपण थांबूया आणि एका गाण्याने ह्या सगळ्या मैफलीची मी सांगता करते. हे संगीतकार असेच अजरामर राहतील, ही गीतं आपल्या मनातनं कधीच मिटणार नाहीत आणि माझ्या श्वासाच्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या आयुष्याच्या मी हे सांगत राहीन की जे काही दिलं ते या गाण्याने दिलं, जगण्याचं प्रयोजन या गाण्याने दिलं, जिने का बहाना ज्याला म्हणतात तो मला इथे मिळाला, हा तुम्हालाही मिळो. आणि ह्या गाण्यांनी उभारी दिली, ह्या गाण्यांनी रडवलं, ह्याच गाण्यांनी समजावलं, ह्याच गाण्यांनी घडवलं, अशी ही गाणी आहेत. ह्या सगळ्यांना ट्रिब्यूट मानाचा मुजरा. अशी संवेदनशीलता आपली, अशीच अक्षय राहो आपण. हे सगळं खूप अनुभवायचं आहे आपल्याला. ही गाणी अजून जितक्या वेळा ऐकाल तितक्या वेळा तुम्हाला काहीतरी नवीन सापडत राहील, तुम्ही मला सांगाल. मला आता असे जेव्हा अनुभव येतात की मला श्रोते सांगतात की तुम्ही म्हणला होतात ते आरोह अवरोहचं ते आपण गाण्यात आहे, तेव्हा मला ह्या सगळ्या धडपडीचं कुठेतरी सार्थक झाल्यासारखं वाटतं की ही दृष्टी थोडीफार का होईना मी देऊ शकले, हा विचार मी पोचवू शकले. तुमच्या शुभेच्छा मला मिळू देत हे सगळं करण्यासाठी एवढीच मी तुम्हाला प्रार्थना करते आणि या गाण्याची सांगता करते. बनके सबा वागे वफा.